नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. आणि खूप महत्त्वाची अशी अपडेट आपल्यासमोर ITI कोर्ट केसच्याबद्दल आलेली आहे. ITI इन्स्ट्रक्टरची जी कोर्ट केस हायकोर्टामध्ये सुरू होती, त्याचा निकाल आता लागण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण की कोर्ट जी आहे ती क्लोज झालेली आहे. 19 आणि 20 तारखेला आपली हिअरिंग झाली आहे. 2 तारखेमध्ये जी हिअरिंग झाली त्याच्यामध्ये 20 तारखेला 2:30 त्यांनी कोर्ट केस जी आहे ते क्लोज केली आहे. म्हणजे आता फक्त निकालाची वाट आपल्याला बघायची आहे. जसे की तुम्हाला हेडिंगमध्ये दिसत असेल, ITI इन्स्ट्रक्टर कोर्ट केस ही क्लोज झालेली आहे. केस नंबर जो होता आपला 1060 नंबरची केस होती, आणि ही कोर्ट केस आता पूर्णपणे क्लोज झाली आहे. आता कशाही प्रकारची पुढची डेट आपल्याला मिळणार नाही आहे, आता फक्त आपल्याला निकाल मिळणार आहे. आणि तो निकालही लवकरच सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आपल्याला मिळणार आहे. जास्तीत जास्त 1 हप्त्याचा कालावधी याला लागू शकतो, आणि भरती प्रक्रिया पण लवकरच पूर्ण होणार आहे. ठीक आहे, तर जसे तुम्हाला हेडिंग दिसत असेल, ITI इन्स्ट्रक्टर कोर्ट केस क्लोज, केस नंबर 160 होती. आणि हिअरिंग जी झाली आपली 19/7/2023 पहिली हिअरिंग म्हणजे या हप्त्यातली पहिली हिअरिंग, आणि 20/7/2023 ही दुसरी हिअरिंग झाली. आणि 20/7 तारखेला जे हिअरिंग झाली त्याच्यामध्ये कोर्टाने जे कोर्ट केस आहे ती क्लोज केलेली आहे. आता कसल्याही प्रकारची डेट मिळणार नाही, फक्त निकालाची वाट आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, याच्यानंतर जो आहे की टाईम जो होता 2:30 टायमिंग होता आणि क्लोज झाला आहे. आणि रिझर्व फॉर ऑर्डर म्हणजे कोर्टाने आपला ऑर्डर करता तो मॅटर रिझर्व ठेवलेला आहे. आणि रिझर्व ऑर्डर लवकरात लवकर मंडे किंवा मंगळवारपर्यंत आणि जास्तीत जास्त 1 वीकमध्ये तुम्हाला ऑर्डर कोर्टाचा बघायला मिळेल. कोर्टाचा ऑर्डर कोण्या बाजूने लागेल ते हिअरिंगवर डिपेंड असेल, आणि हिअरिंगमध्ये कोणत्या बाबी घडल्या आपण ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. याच्यानंतर ॲडव्होकेट जे लढत होते DVAT मार्फत एक ॲडव्होकेट, हे क्वेस्ट लढत होते DJT मार्फत एक ॲडव्होकेट होता, CITS मार्फत एक ॲडव्होकेट आणि नॉन CITS मार्फत 2 ॲडव्होकेट हे केस बघत होते. आणि सगळ्यांचे जे आहे ते पूर्ण झालेले सगळ्यांनी आपापली बाजू जी आहे व्यवस्थितपणे मांडलेली आहे, त्याच्यामुळे हे कोर्ट केस लवकरात लवकर निकाली लागण्याचे दाट शक्यता आहे. ठीक आहे, याच्यानंतर कोर्ट केस रिझल्ट, तर कोर्ट केस रिझल्ट जसं की मी आपल्याला अगोदर सांगितलं, नेक्स्ट मंडे किंवा नेक्स्ट वीकमध्ये हा रिझल्ट येऊ शकतो. आणि 100% चान्स जे आहे रिझल्ट येण्याचे आहे, कारण की भरपूर असा टाईम झालेला आहे नवीन ITI ॲडमिशन झाल्यामुळे. ITI जे इन्स्ट्रक्टरची पोस्ट आहे ते भरपूर प्रमाणात खाली आहे, त्याच्यामुळे मुलांवर सुद्धा अभ्यासाचा जो दबाव वाढत आहे त्याच्यामुळे भरपूर ITI इन्स्ट्रक्टर उपलब्ध नाही. त्याच्याकरता DVAT पण हा जो कोर्टाच्या केसवर डिपेंड राहावे लागले होते, त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ते एक दोन हप्त्यामध्ये आपली भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. होऊ शकते जो कोणता पण डिपार्टमेंट असेल, म्हणजे जी बाजू मांडण्यासाठी ज्यांनी पण कोर्ट केसमध्ये टाकल्या CITS नॉन CITS कॅन्डिडेटपैकी, तर सुप्रीम कोर्टात जाण्याचे चान्सेस आहे. तर त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात जाण्याच्या अगोदरच DVAT ही जी भरती प्रक्रिया आहे ते पूर्ण करण्याच्या मागे लागणार आहे, आणि ही DVAT आपल्याला माहिती मिळालेली आहे. ठीक आहे, याच्यानंतर लवकरच पूर्ण होणार आहे भरती प्रक्रिया, कारण की भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करणे फार गरजेचे आहे. कारण की सुप्रीम कोर्टात जर केस गेली तर परत ही केस जे भरती प्रक्रिया ते लांबणीवर जाऊ शकते, त्याच्यामुळे DVAT जसा हायकोर्टाचा निकाल येईल तसेच लगेच आपली भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. आणि हायकोर्टाच्या निर्णयावर त्यांनी जे ऑब्जेक्शन आले होते किंवा जे नॉर्मलायझेशन होते ती प्रक्रिया त्यांनी बंद ठेवली होती, आता लगेच त्यांच्या कोर्ट केसचा निकाल आल्याला 1 हप्त्यामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे जे आश्वासन आहे ते DVAT आपल्या मार्फत सक्रिय करण्याची लवकरच गरज आहे. आणि ते लवकरच आपल्यापुढे ते DVAT 1 किंवा 2 हप्त्यामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे जे आश्वासन आहे ते देणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर कोर्ट केसचा रिझल्टमध्ये काय येईल, तर कोर्ट केसचा रिझल्ट कशावर अवलंबून आहे, तर तो हिअरिंग कशा पद्धतीने झाली आणि कोणी कशी बाजू आपली सक्षमपणे मांडली याच्यावर ते कोर्ट केसचा निकाल डिपेंड राहणार आहे. आणि जो मॅट कोर्टाने निकाल दिला तो मॅट कोर्टाचा निकाल कायम राहील का याच्यावर सुद्धा आपल्याला बघण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, याच्यानंतर जो राहणार आहे ती 772 पदाची जी पोस्टची जी एक्झाम होती ते कधी होणार, तर 772 पोस्टची एक्झाम पण ऑगस्ट महिन्यापर्यंत लगेच होऊ शकतो, कारण की DVAT जी ITI इन्स्ट्रक्टरची एक्झाम आहे ज्याची जी भरती आढळली भरती लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर 772 पदाच्या एक्झामकरता ऑगस्टमध्ये येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, तर जसे की आम्ही तुम्हाला सांगितलं, हॅलो टीचर आमचा चॅनल आहे, आणि हॅलो टीचरमार्फत आम्ही वेळोवेळी तुम्हाला अपडेट माहिती देत असतो. ITI इन्स्ट्रक्टर कोर्ट केसबद्दल आता आपल्याकडे माहिती आली आहे. कोर्ट केस जो क्लोज झाले ते केस नंबर आपली 1060 नंबरची केस होती, टाईम होता 2:30 आणि हिअरिंग डेट 19/7/2023 आणि 20/7/2023 होती. अधिक माहितीकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करू शकता. ठीक आहे, याच्यानंतर जी होती की केस नंबर 1060 होती, मॅटर
झालेला आहे तो क्लोज झालेला आहे. रिझर्व फॉर ऑर्डर करता हा मॅटर ठेवण्यात आलेला आहे. हायकोर्ट केस जो रिझल्ट देणार आहे तो 7 दिवसाच्या आत देणार आहे आणि भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. ठीक आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अशी भरती प्रक्रिया लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. याच्यानंतर जो आहे तर मॅटचा निकाल कंटिन्यू राहील का, तर मॅटचा निकाल कंटिन्यू राहील का ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निकाल आल्यानंतर मिळेल. कारण की कोणी कशाप्रकारे आपली बाजू मांडली याच्यावर हा डिपेंड राहणार. आणि 772 पदांची जी भरती आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. जशी ITI इन्स्ट्रक्टरची भरती पूर्ण होईल, भरती प्रक्रिया पूर्ण होईल, तशी 772 पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर DBET मार्फत घेण्यात येणार आहे. तर फार असे महत्त्वाचा हा अपडेट आहे आणि महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे कोर्ट केअरची, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. ते कोर्ट केअरचा निकाल लवकरात लवकर येणार आहे आणि भरती प्रक्रिया ही 1 हप्त्याच्या आत पूर्ण होणार आहे याची मात्र पूर्णपणे खात्री 100% खात्री जतवली जात आहे. आणि खूप अशा मुलांचे जे भविष्य टांगणीवर होते त्या भविष्याला आता लवकरात लवकर जे आहे आपल्याला निकाल मिळणार आहे. आणि भविष्य लवकरात लवकर जे आहे ते आपल्याला ITI इन्स्ट्रक्टरच्या भरती बघायला मिळणार आहे. तरी ह्या भरतीबद्दल जी पण अपडेट आमच्यासमोर येईल ती आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तरी जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला हॅलो टीचरला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद, थँक्यू.